नमस्कार, मी मधुरा. आपण बघताय झी 24 तास हितगुज. या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला भेटसावणारे आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत. आजचा विषय आहे उंची वाढवणं आणि आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य रणदिवे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. वैद्य आबासाहेब रणदिवे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळ ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आत्तापर्यंत वैद्य रणदिवे यांनी 14,000 अधिक मुलामुलींची उंची वाढवण्यात यश प्राप्त केलंय. तसंच त्यांनी 1000 रुग्णांचं मणक्याचं ऑपरेशनही टाळलंय. स्त्री पुरुष वंद्यत्व, आमवाद, संधिवाद इत्यादींवरही त्यांनी यशस्वी चिकित्सा केली आहे. चला तर आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे, उंची वाढवणं. आणि कारण अनेकांचं असं होतं की अनुवंशिकता असल्यामुळे उंची कमी असते, आणि ह्या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर उंचीविषयी काय सांगाल? मानवी शरीर जर बघितलं तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा आणि शुक्र या 7 धातूंनी बनलेलं आहे. त्यापैकी आपला आजचा जो विषय आहे उंची वाढवणे आणि आयुर्वेद, तर उंची ही मानवाची कशावर अवलंबून असते? तर या 7 धातूपैकी 5 नंबरचा अस्थि धातू आहे ना, त्या अस्थि धातूवरती अवलंबून असते. अस्थि हा संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत आपण हाड असे म्हणतो. म्हणजे हाडावरती आपली उंची अवलंबून असते. जेव्हा प्रत्येक मुलगा आहे किंवा प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण इतरांपेक्षा उंच असायला हवं, प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा, आपली मुलगी ही इतरांपेक्षा उंच हवी. परंतु जेव्हा ते इतर डॉक्टरांकडे जातात उपचारासाठी की आमच्या मुलाला किंवा मुलीला उंची वाढवण्यासाठी औषध, तेव्हा त्यांना तिथं सांगितलं जातं की नाही, उंची ही औषधानं वाढणार नाही किंवा अनुवंशिकता अवलंबून आहे. त्याच्यामुळे अनेक पालकांना अपयश येतं त्यामध्ये. प्रत्येकाची इच्छा असते उंची वाढवायची, परंतु त्यांना यश मात्र मिळत नाही. खरं तर आज जगातली अनेक वैद्यकीय शास्त्र आहेत, परंतु त्यांना उंची वाढवण्यात अपयश आलेलं असताना सुद्धा आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप छान औषध आहेत. आणि आपलं जे आयुर्वेद शास्त्र आहे याच्यामध्ये जे पूर्वीच आहे त्यात वात व्याधी म्हणून सांगितलं आहे, आणि त्यामध्ये खूप चांगल्या हाडावरती औषधांचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याचा आपण अभ्यास करून आपण उंची वाढवण्यासाठी औषध शोधलेलं आहे. तर दर आपण जर सभोवताली पाहिलं तर 10 पैकी 3 मुलांना तर लहान असतात, आणि त्यांना उंचीच्या औषधांची गरज असते. आणि आजचा आपला विषय त्यासाठीच आहे. आणि नक्की ज्यांची उंची कमी आहे त्यांना सर्वांना नक्की या विषयाचा फायदा होईल. अगदी अगदी खरं आहे. अर्थातच उंची कमी असण्याची काही कारणं असतात का, आणि ती कोणती आहेत? मग आता तुम्ही सांगितलं की अनुवंशिकता ही सगळ्यात महत्त्वाचं. उंचीची जी अनेक कारणं आहेत त्यातले सर्वात महत्त्वाचं अनुवंशिकता कारण आहे. आपण जर पाहिलं तर जेवढी काही माझ्याकडे आतापर्यंत 1000 मुलं जी येत असतात, ते आपली 80 ते 90% मुलांमध्ये जर पाहिलं त्यांचा जर इतिहास गेलं तर अनुवंशिकता हे कारण सापडतं. अनेक घरं असतात, कुटुंबाच्या कुटुंब सगळे एक लहान असतात, काही जण अचानक सगळेच उंच असतात घरातले. म्हणजे अनुवंशिकता म्हणजे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये इतर मुलांमध्ये त्याचा परिणाम होतो. म्हणजे आजी आजोबाची किंवा आई वडिलांची, काका मावशी मामा यापैकी एकाची किंवा एकापेक्षा अनेकांची जर उंची कमी असेल तर त्याचा परिणाम म्हणून पुढच्या पिढीवरती होतो, आणि पुढची पिढी सुद्धा लहान जाणवते. तर आता खरं तर अनुवंशिकता ज्यांची आहे त्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही. कारण जर आपण अनुवंशिक जवळपास बऱ्याचपैकी यश मिळवलेलं आहे, आणि जी ज्यांचे पालक लहान आहेत आणि ज्यांची त्या पालकांची मुलं जी लहान आहेत त्यांना औषधोपचार केल्यानंतर आपण आई वडिलांपेक्षा सुद्धा 2-4-5 इंचामध्ये आपण उंच करण्यात यश मिळवलेलं आहे. त्यामुळे आपण अनुवंशिकता पूर्णपणे नष्ट करू शकतो जवळपास. त्याच्यानंतर आपण जर बोललं गर्भिणी जर असेल, जर गर्भिणी जर सतत आजारी असेल तर त्याचा परिणाम सुद्धा होणारं जे बाळ जन्माले ना त्याच्यावरती होतो, आणि त्याची उंची कमी राहते. जेव्हा जुळे उत्पन्न होतात तेव्हा जुळी मुलं झाली तर काय होतं, गर्भ जे आहे जेव्हा एका गर्भाचं पोषण होतं तेव्हा शरीरात स्त्री जेव्हा आहार सेवन करत असते तेव्हा योग्य पोषण होतं. पण जेव्हा 2 किंवा 3 अपत्य होतात तेव्हा त्या गर्भाचं पोषण आहे ते योग्य प्रमाणात होत नाही, ते 2-3 गर्भामध्ये विभागलं जातं, आणि परिणामस्वरूप अशी मुलं ही उंचीनं कमी जाणवतात. आता आपल्याकडे सतत म्हणजे दर महिन्याला जवळपास 100 मुलं येत असतात की जे जुळे आहेत किंवा तिळे आहेत, आणि त्यांचं वजन तर कमी असं पण त्याबरोबर उंची कमी असते इतर मुलांपेक्षा. त्यांच्या वयाच्या वनापेक्षा नक्कीची 2-3-4 इंचानं लहान असतात. तर जेव्हा अशी जुळी तिळे मुलं असतात त्यांना औषधांचा आपल्या खूप चांगला फायदा होतो, आणि लवकरात लवकर 1-2 कोर्स केले की आपण इतर मुलांसारखं त्यांना आपण उंच बनवू शकतो. जेव्हा लहानपणी जर मुलं असतात आणि जर लहानपणी जर खूप आजारी असतील तर अशा मुलांमध्ये आपल्याला उंची कमी झालेली आढळून येते. जन्मता जर बाळं बघितले तर खूप वेळ झोपत असतात, म्हणजे 10-15-20 तास झोपतात. जी मुलं लहानपणी खूप कमी झोपतात तर अशा मुलांचा सुद्धा उंचीवरती परिणाम, कारण तर जागेपणापेक्षा झोपेच्या वेळेत उंची जास्त वाढत असते. आपण जर पाहिलं तर ज्या मुलींमध्ये जर मासिक पाळी लवकर उत्पन्न होते तर अशा मुलींमध्ये आपल्याला असं जाणवत आहे की जवळ 10 मुलींपैकी 5 मुली होते उंचीवरती त्याचा परिणाम झालेला आढळतो. आणि अशा मुलीचा लवकर जर मासिक पाळी आली तर काय होतं, गर्भाशय आहे, स्तन्याशय आहे, आणि रजप्रवती होणार याच्यामुळे पोषण विभागलं जातं, आणि त्याचा परिणाम स्वरूप काही मुलींमध्ये आपल्याला उंची कमी राहते, आणि आपण त्यात खूप छान यश मिळवतो. म्हणजे ज्या मुलींची मासिक पाळी लवकर आहे त्यांची आपण खूप चांगली आपण उंची वाढवू शकतो. त्याच्यामुळे कुपोषण हे एक सोबत आपल्याला कारण सांगायला, कुपोषणामुळे सुद्धा अनेक मुलं मुली लहान राहतात. बरोबर आहे. म्हणजे ही वेगवेगळी खरं तर कारणं आहेत, मात्र उंच होण्याचे फायदे बरेच आहेत. ते फायदे नेमके काय सांगाल मग?
खूप चांगला हा प्रश्न आहे. आता पहिले तर सध्याजवळ पोलीस भरतीचा काल आहे, तर सकाळी आम्ही आता पंढरपूरहून मला इथे यावं लागतं आपल्या स्टुडिओमध्ये मुलाखत देण्यासाठी. तर पहाटे आता सगळी रस्त्याकडे मुलंच व्यायाम करताना दिसत असतात. आता पोलीस भरतीसाठी एक विशिष्ट अशा उंचीची गरज असते, आणि जेव्हा ही जी मुलं असतात ना जवळपास जर पाहिलं तर 18 वर्षापेक्षा जास्त वयाने असतात, आणि अनेक मुलं आहेत की ज्यांचं 1 सेंटीमीटर उंची कमी पडते आणि त्यांना पोलीस भरतीतून बाहेर पडावं लागतं. परंतु आपल्या औषधानं खरं तर निसर्गात जर पाहिलं तर मुलींमध्ये 15 आणि मुलांमध्ये 17 वर्षे आसपास उंची वाढत असते, आणि आपल्या औषधानं आपण ती मुलींमध्ये 21 आणि मुलांमध्ये 24 वर्षापर्यंत प्रयत्न करू शकतो. अनेक मुलं आहेत की ज्यांचे पोलीस भरतीला नंबर लागत नव्हते, परंतु आपल्या औषधानंतर वय होऊन सुद्धा आपण प्रयत्न केल्यानंतर अनेक मुलांमध्ये आपण यश मिळवलं आहे. दर 10 मुलांना जर समजा आपण 18 वर्षापुढील सुद्धा, म्हणजे 18 वर्षाअगोदर आपण उंची वाढू शकतो, पण 18 वर्षापुढे जर आपण जर 10 मुलांना औषध दिलं तर 6 ते 8 मुलांमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आतापर्यंत. आपण त्याहीवरती अजून काही प्रयोग करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त आपण यशापर्यंत जाऊया. सैनिक भरतीसाठी सुद्धा विशिष्ट उंचीची गरज असते, तिथे सुद्धा मुलांना जर उंची असेल तर नक्की त्यांचा नंबर लागत असतो. प्रशासकीय अधिकारी असतात किंवा एमपीएससी यूपीएससी सारख्या यासारख्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये सुद्धा उंचीला खूप महत्व आहे. अनेक मुलांचं अनेक पालकांचं स्वप्न असतं पुढे आपण एक अधिकारी व्हावं, परंतु अनेकांचं उंचीमुळे स्वप्न भंगू शकतं. त्यामुळे जर वेळी जर लहानपणी जर पालकांनी लक्ष दिलं की आपला मुलगा आता वय कमी आहे आणि त्याची उंची जर कमी आहे तो हुशार आहे, परंतु आपल्याला जर त्याला अधिकारीच करायचं आहे तर त्याची वेळीच जर त्यांना औषधं दिली तर अशा मुलांना आपण हवं तेवढं आपण उंच करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे त्यामध्येही चांगला फायदा होतो, सुंदर दिसण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. म्हणजे ज्या मुली उंच असतात त्यांना नक्की इतरांमध्ये उठून दिसत, किंवा जी मुलं उंच असतात ती 4 चौकात उठून दिसतात, त्यामुळे सौंदर्य खुलून दिसायला खूप मदत होते उंच असल्याने. बरोबर, म्हणजे उंचीचे वेगवेगळे खरं तर फायदे आहेत. त्याचबरोबर कमी उंची असेल तर विवाह जुळण्यास देखील खरं तर कुठेतरी अडथळे निर्माण होतात. मात्र उंची आणि विवाह जुळणं याचा काही परस्पर संबंध येतो का त्याविषयी काय? हो नक्कीच, कारण हा खूप छान प्रश्न. कारण आपण जर पाहिलं तर कोणाचेही जर असं लग्न जुळवण्यापूर्वी वधू किंवा वीराचा वराचा किंवा बायोडाटा जेव्हा पाठवला जातो त्यामध्ये इतर गोष्टीवर शिक्षण आहे रंग आहे याबरोबर उंची हा मुद्दा सुद्धा प्रकाशाने लिहिला असतो. अनेक मुलांची किंवा मुलींची इच्छा असते की आपला जो जोडीदार आहे त्याची उंची एवढीच हवी. त्याचं कारण असतं की तो आपल्याला एकतर शोभून दिसावा, दुसरी गोष्ट म्हणजे पुढे अनुवंश देऊ नये. म्हणजे आपला जर जोडीदार लहान असेल आणि पुढची आपली पिढी जर लहान झाली तर त्याच्यामुळे आपल्याला पुढे प्रॉब्लेम होईल त्या मुलांना. म्हणून असं बघितलं जातं की आपला जोडीदार उंच असावा. अनेक पालक आहेत की त्यांना ह्याच्यामुळे खूप लग्नाला अडथळा येतो आपल्या मुलांच्या मुलींच्या सतत. म्हणजे दर आठवड्याला आपल्याकडे कित्येक पेशे पालक येत असतात की आपल्या मुलांना बोलले की याचं लग्न जुळे नाही असं. परवाच आपल्याकडे एक पालक आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा होता तो 16 वर्षाचा होता. त्यांनी सांगितलं की माझा दुसरा मुलगा आहे त्याचं 26 वर्ष वय आहे, त्याचं आत्ता नुकतंच लग्न झालं आहे, परंतु त्याची उंची 5 फूट होती, कारण वडिलांची उंची कमीच होती. आणि त्यांनी सांगितलं की खूप वर्ष आम्ही 4-5 वर्ष झालं ट्राय करतो पण त्याला सहजासहजी मुलगी भेटत नव्हती आणि आम्ही खूप दमून गेलो. म्हणजे त्याच्या लग्नाला खूप अडथळा केवळ त्याची उंची कमी असल्यामुळं, कारण का त्याच्या शोभून दिसणाऱ्या मुली त्याला भेटत नव्हत्या. आणि हा मुलगा आहे आता हा 16 वर्षा जवळपास 10वीला शिकतो आहे म्हणजे आणि त्याचंही उंची खूप कमी आहे, जवळपास तो आता 4 फूट 11 इंच होता, 5 फुटाला कमी सुद्धा आणि पर्यंत तेवढाच उंच राहा किंवा अजून 1/2 इंच होणं. तर त्यांनी सांगितले आता जर आपण वेळीत जर प्रयत्न केले तर आपण नक्की उंची वाढवू त्यांना वाटलं आणि म्हणून ते आपल्याकडे होते. त्यांना सांगितले की नक्की वेळ गेलेला नाही, खरं तर अजून त्यांनी लवकर यायला हवं होतं, परंतु तरी आपण अजून पुढे त्याची उंची वाढवू शकतो. अनेक पालक आहेत की ज्यांना आता लग्नाच्या बाबतीत भेडसावत आहेत, म्हणजे मुलींच्या बाबतीत जर आपण खेड्यात जर पाहिजे तर अनेक पालक येत असतात की आमची मुलगी सुंदर दिसते आहे परंतु केवळ उंचीने कमी आणि त्याच्या विवाह जुळण्यात अडथळा आहे. त्यामुळे जी मुलं उंच आहेत औषधामुळे आपण अनेक मुलांचे कमी उंची नाही त्यांची उंची वाढवतो आणि विवाह जुळण्याचा जे अडथळा आहे तो दूर करू शकतो. बरोबर, अर्थातच औषधांमुळे विवाह एकूणच आपण खरं तर उंची वाढवू शकतो. मात्र पालकांना नेमकं कधी कळलं पाहिजे की आपल्या मुलांची उंची वाढत नाहीये आणि औषधांची त्याला गरज भासू शकते, याविषयी काय मार्गदर्शन कराल? प्रत्येक पालकाला असा अंदाज असतो की नेमकं आपल्या मुलाला उंचीची औषधाची गरज आहे की नाही. आणि पालक जेव्हा आमच्याकडे येतात मुलाला घेऊन तेव्हा सांगतात डॉक्टर याची उंची किती हवी आणि याला उंचीची औषधाची गरज आहे का. मी प्रत्येक पालकाला सांगतो की वयानुसार उंची जर काढायची म्हटलं तर जी काही आता उंची पुस्तकामध्ये आहे म्हणजे मेडिसिन शास्त्र आमच्यामध्ये जी आहे ती जवळपास परदेशातल्या व्यक्तींना ग्राह्य धरूनच आहे. त्याच्यामुळे आपल्या इथली जर बघितलं आपल्या देशातली जर मुलं त्या उंची जर तुलना केली तर 10 पैकी जवळपास 8 मुलं बुटकीज होतील. त्याच्यामुळे त्या उंचीची तुलना करून प्रत्येक वयामध्ये किती उंची आली हे सांगता येणं कठीण आहे. तर त्यापेक्षा जर आपण बघितलं तर आपला मुलगा समजा ज्या इयत्तेमध्ये शिकत आहे त्या वर्गाची जर तुलना केली, समजा आपला मुलगा 5वीच्या वर्गामध्ये शिकत आहे आणि त्याच्या वर्गामध्ये जर एक 40 मुलं असतील तर आपला मुलगा जर पहिल्या 5 ते 10 मध्ये जर उंचीने उभा केल्यानंतर जर लहान असेल पहिल्या 10 मध्ये असेल तर समजायचं की आपला मुलगा इतरांपेक्षा लहान आहे आणि त्याला वेळीच उंचीच्या औषधांची गरज आहे. वेळ न दवडता जर लवकरच जर आपण औषधाचं खूप चांगला रिझल्ट होतो, समजा तुमचा मुलगा 5वी ते 1 इंचाने लहान आहे तो 7वीपर्यंत किंवा 8वीत गेला 2-3 इंचाने लहान आहे, 10वीमध्ये तो 4 इंचाने लहान राहणार आहे. परंतु जर आपण जर वेळीच औषध दिली तर आपण इतर मुलांसारखं त्याला नक्की उंच करू शकतो. त्याच्यामुळे पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या मुलगा ज्या इयत्तेत शिकत आहे त्या वर्गामध्ये तो मुलगा
किती नंबरला उभा राहतोय आणि जर तो जर कमी असेल तर त्याने वेळी जर उपचार घेतले तर आपण त्याची उंची हवी तशी वाढवू शकतो. बरोबर, म्हणजे थोडक्यात लहानपणी जर हे लक्षात आलं तर नक्कीच त्याचा फरक पडू शकतो. एकूणच उंची आणि केसांचा काही संबंध असतो का, आणि असेल तर तो कसा काय? आपण जर पाहिलं तर ज्या मुली उंचीने कमी असतात ना त्यांचे केस हे लांब जाणवतात. आता हे प्रत्येकामध्ये दिसेल असं नाही, पण जेव्हा अनेक रुग्ण आपण तपासले, हजारो रुग्ण तपासले, त्यांनी जेव्हा आपण निरीक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं की ज्या मुली उंच आहे त्यांचे केस जरा लहान आहेत आणि ज्या मुली उंचीने कमी आहे त्यांचे केस लांब आहेत. तर जेव्हा अस्थि धातूचं पोषण होत असतं, आपण जे सांगितलं रस रक्त हे जे धातू आहेत, आहार जेव्हा सेवन करताना जेव्हा अस्थिचं पोषण होतं त्यापासून एक मलभाग म्हणून त्यापासून केसांची उत्पत्ती होत असते, आणि जेव्हा अस्थि धातू म्हणजे हाडाचं पोषण नीट होत नाही तेव्हा मलभाग जास्त उत्पन्न होतो आणि म्हणून अशा मुलींमध्ये केस जास्त लांबले जाणवतात. आणि ज्यांच्या हाडाची वाढ चांगली त्यांचा जर मलभाग जर व्यवस्थित नाही झाला त्यांचे केस आकुड जाणवतात. पण आपण जे आयुर्वेदिक औषध जे आता बनवले तर उंचीसाठी जे कोर्स करतो त्यामुळे मात्र आपण केसही वाढवू शकतो आणि उंचीही चांगली वाढवू शकतो. दोन्हीवरती आपल्या आयुष्यात चांगला परिणाम होतो. बरं, म्हणजे इतका आयुर्वेदातल्या ह्या औषधांचा परिणाम खरं तर त्यांच्यावरती होऊ शकतो. त्याचबरोबर कमी असलेल्या उंची असलेल्या मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड उत्पन्न होतो, तर तो कसा काय आपण घालवू शकतो त्याविषयी काय सांगाल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हल्ली खूप पालक येत जातात. म्हणजे कालच माझ्याकडे 2 दिवसापूर्वी उस्मानाबादून एक आपली स्त्री आहे की त्यांच्या मुलाला घेऊन आली होती. तो मुलगा आहे तो 9वीमध्ये शिकत होता आणि त्याची उंची जेव्हा मोजली तेव्हा आपण 138 सेंटीमीटर होती. जवळपास तो 6वीचा मुलगा असल्यासारखं वाटायचं आणि तो एकदम शांत शांत बसला होता. त्याच्या आईने सांगितलं की याच्या मनात खूप न्यूनगंड उत्पन्न झालेला आहे. खरं तर तो सुरुवातीला शाळेत जेव्हा 4थीपर्यंत जातो तेव्हा त्या एकदम हसत खेळत असायचा, परंतु जसा जसा तो पुढच्या इथेच जात राहिला तसं तसं तो एकदम शांत झाला. म्हणजे अभ्यासावर सुद्धा त्याचं लक्ष खूप कमी झालं होतं आणि त्याच्या डोक्यात असं होतं की शाळेत जाण्यात काही अर्थच नाही. आता जेव्हा तो इतर मुलांमध्ये जायचा तेव्हा तो इतरांपेक्षा खूप लहान दिसायचा आणि मग इतर मुलं त्याला टोमणे मारायचे. मी लहान असल्यामुळं मी वेगळ्या प्रकारे त्याला चिडवत असत आणि त्याचा परिणाम त्याच्या मनावरती खूप झाला होता. आणि त्यांनी सांगितलं की तुमचा कार्यक्रम पाहिला आणि या मुलाला आता असं झालं होतं की तो शाळा सोडते काय असं वाटत होतं आणि त्याच्यासाठी मी घेऊन आले. कारण ते 2 दिवसापूर्वी आलेली होती आई, तिच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते. कारण त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा शिकतोय की नाहीच पुढे, आणि तेवढ्या धडपडत आपल्याशी बोलत होत्या की सांगत होत्या की आमच्या मुलाची काही करून औषधं आणि उंची वाढवा. आपण त्याला समजून सांगितलं आणि त्याला आपण आता उपचार सुरू केलेत आणि नक्की जरी तो आता इतर मुलांपेक्षा जवळपास 10-15 सेंटीमीटर तो लहान आहे आणि नक्कीच आपण 1-2 वर्षात तो इतरांसारखा आपण त्याला नक्कीच उंच करू. आणि अनेक मुलं आहेत ज्यांच्या मनामध्ये न्यूनगंड उत्पन्न झाले, पालकांनी खरंच चिंता करण्याचं काहीच कारण नाही. अनेकांचं असं मत असतं की उंचीवरती औषध नाहीत, परंतु आता नक्कीच आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना समजेल की उंचीवरती सुद्धा औषध आहे. त्यामुळे अशा न्यूनगंड उत्पन्न झालेल्या मुलांना जर आपल्याकडे जर औषधोपचार केले तर आपण न्यूनगंड त्यांचा नाहीसा करू शकतो. त्यांची उंची वाढल्यानंतर आपोआप त्यांच्या मनामध्ये एक उत्साह उत्पन्न होतो आणि मानसिकतेत नक्की बदल होतो. खरं म्हणजे न्यूनगंड तर नाहीसा होतोच, त्याचबरोबर उंची देखील वाढण्यास आयुर्वेदातल्या औषध उपचारांनी उपयोग होतोय. त्याचबरोबर अजून एक मगाशी तुम्ही बोलताना मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मुलींच्या मासिक पाळीबद्दल. जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींची उंची वाढण्यासाठी कुठेतरी वाढू शकत नाही असं बोललं जातं. मात्र जेव्हा मासिक पाळी सुरू होते त्यानंतरही आपण उंची वाढवू शकतो का औषध उपचारांनी, त्याविषयी काय सांगा? आता आपण जेव्हा उंची न वाढण्याची कारणं सांगितली त्यामध्ये सांगितलं की मासिक पाळी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच मुलींना आता जर पाहिलं आपण तर लवकर मासिक पाळी येते. आणि खरं तर हा सगळ्यामध्ये लागू पडला असा नियम नाही, म्हणजे सर्व 10 मुलींना जर समजा मासिक पाळी तर प्रत्येकाच्या उंचीवरती परिणाम होईल असं नाही, परंतु 5-6 मुलींमध्ये नक्की परिणाम होतो. काही मुलींची उंची पूर्णपणे थांबते किंवा काही मुलींची उंची अतिशय स्लो म्हणजे सावकाश वाढत असते. तर अनेक मातांना जेव्हा आपल्या मुलींना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा खूप महत्वाचा हा प्रश्न पडला तर आता यापुढे काय. अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असतो की हिची आता पुढे उंची वाढली की नाही. परवाच आपल्याकडे एक माता त्यांच्या मुलीला घेऊन आली होती, जवळपास ती मुलगी 5वीमध्ये होतं आणि खूप लवकर तिच्या मुलीला म्हणजे तिसरीच्या शेवट म्हणजे तिसरीमध्ये शिकत असताना शेवटी तिला मासिक पाळी आली आणि त्यांनी सांगितलं की खरं त्यावेळेस खूप तिची म्हणजे मासिक पाळी येण्याच्या अगोदर तिची खूप अचानक उंची वाढली आणि ती वर्गात इतरांपेक्षा उंच दिसू लागली आणि अचानक तिला मासिक पाळी सुरू झाली. घरामध्ये सगळ्यामध्ये चिंतेचं वातावरण सुरू झालं की आता इतक्या लवकर हिला मासिक पाळी सुरू झाली याचा शरीरावर काही काही दुष्परिणाम होणार. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता हिची उंची जर बघितली तर गेल्या 2 वर्षामध्ये जी इतरांपेक्षा उंच दिसते पण हळूहळू ती आता खूप कमी दिसायला म्हणजे उंची खूप कमी आहे. गेल्या 2 वर्षात त्यांनी सांगितले फक्त जी 3-3.5 सेंटीमीटर उंची वाढलेली आणि आता ती इतर मुली तिला हळूहळू क्रॉस करायला लागलेत आणि आता आम्हाला अंदाज आलेला आहे की या स्पीडनं जर तिची उंची वाढली तर खूप ती लहान राहणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा त्यांना उंचीची औषधं सुरू केली आणि त्याच्यानंतर 1 वर्षभर आपण त्यांना रेग्युलरली कोर्स ठेवला, 1 वर्षभरात आपण साधारणपणे तिची 7 सेंटीमीटर उंची वाढू शकलो. पूर्वी जर पाहिलं जेव्हापासून तिला मासिक पाळी आली होती खरं तर तिला खूप लवकर मासिक पाळी सुरू आहे, त्यानंतर तिची 2 वर्षात 3-3.5 म्हणजे वर्षभरात 1.5-2 सेंटीमीटर तिची उंची वाढली होती, परंतु आपल्या वर्षात जवळपास 7 सेंटीमीटर म्हणजे दुप्पट तिप्पट चौपटपर्यंत आपण उंची वाढवलो. त्याच्यामुळे त्या मातेच्या चेहऱ्यावर नक्की हसू आलं की बाबा नक्कीच, कारण आपल्या मुलीची उंची खूप कमी राहणार होती पण केवळ आयुर्वेद शास्त्रामुळे आपण आपल्या मुलीची उंची वाढवू शकलो आणि पुढे भविष्यात तिला कंटिन्यू उपचार चालत आणि नक्कीच ती इतर मुलींसारखी उंची वाढेल किंवा किंबहुना आपण आपल्या औषधाच्या जोरावरती नैसर्गिक उंची जेवढी वाढते त्याहीपेक्षा आपण दुप्पट तिप्पटनं कमी वयात जर मुलांना घेऊन आता आपण उंची वाढवू शकतो. नक्की नक्की.
म्हणजे थोडक्यात उंची वाढण्यासाठी खरं तर आयुर्वेदात चांगल्या उपचार पद्धती आहेत. ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही अजून प्रॉब्लेम्स असतील किंवा काही शंका असतील तर ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. आपले नंबर्सही डिस्प्ले होतात. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा या विषयी आज आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. वैद्य, खरं तर आपण मगासपासून उंचीबद्दल बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेतल्या आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून उंची वाढू शकते हे देखील आता तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलंच आहे. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे ह्यानिमित्ताने, तो म्हणजे अतिव्यायाम केल्याने उंची वाढत नाही का, ह्याविषयी काय सांगाल? हा, कारण का खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे की व्यायामाचा उंची परिणाम होतो का, अनेक मुलांना माहितीच नाही की व्यायामाने नेमकी उंची वाढते का कमी होते. खरं तर योग्य पद्धतीने जर व्यायाम केला तर त्याचा उंची वाढण्यावर परिणाम होतो आणि जर चुकीचे व्यायाम केलं तर त्याचा उंचीवरती खुंटली जाते उंची. आपण जर बघितलं आता हल्ली जेव्हा बघितलं जातं किंवा जिममधले व्यायाम करण्याचा खूप फॅड आलेला आहे. जेव्हा जिममधले व्यायाम केला बरीचशी वजन उचलं जातं आणि वजन उचलल्यानंतर काय होतं तर हाडाचा एकमेकावरती दाब पडतो आणि पर्यायानं अशा मुलांची म्हणजे आयुष्यभरासाठी ते जेवढं उंच होणार त्यापेक्षा अर्धा एक इंच जर नक्की त्यांची उंची कमी राहते. तर अशा मुलांनी जर जिममधले जर व्यायाम करायचे असेल जे शरीराला ताण देतील असे जर व्यायाम केले त्याचा खूप चांगला फायदा होतो. शरीराला लोंबकळण असेल किंवा ताडासन असेल यासारखे व्यायाम केले त्याचा खूप चांगला फायदा होतो. कारण एखादं रोपटं जर जमिनीतून बी जर उगवत असेल आणि त्याच्यावरती जर वरून जर दाब दिला तर ते उगवणार नाही तर तिथं भुसभुशीत जर माती असेल तर ते चांगलं उगवायला लागतं. त्या पद्धतीनं शरीर जेव्हा ताणलं जातं एकमेकां दोन हाडे जेव्हा एकमेकां थोडीशी दूर ओढली जातील अशा पद्धती जेव्हा व्यायाम कराल तेव्हा अशा मुलांची उंची वाढायला चांगला फायदा होतो. स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं, शरीर ताणणारे व्यायाम करणं गरजेचं आहे. बरं बरं, म्हणजे अशा पद्धतीचे आणि योग्य व्यायाम करणं हे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या औषधाने अनुवंशिकता जी उंची कमी असलेल्यांमध्ये असते ती नष्ट होऊ शकते का आणि ती कशी काय? कसं आहे की आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जर अनुवंशिकता जे सगळे जे काही आजार असतात ते पाहिलं तर त्याच्यावरती जवळपास औषध नाही असं म्हटलं जातं. आणि उंचीच्या बाबतीत ही असंच लोकांमध्ये जनमानसामध्ये असाच प्रश्न आहे किंवा उंचीवरती औषध नसतं आणि जे काही ते अनुवंशिकतेवरती किंवा नैसर्गिक वाढणार आहे आणि जे काही ते हार्मोनोथेरपी आहे पण त्याचे दुष्परिणाम शरीरावरती खूप आहेत. त्यामुळे आपण अनुवंशिकता जो गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि आपण जे आत्तापर्यंत जे यश मिळवलं ते अनुवंशिकता नष्ट करून यश मिळवलं आहे. कारण तर येणारे उपचाराला जवळपास सगळे अनुवंशिकतेमुळे झाले असते. कारण पालकाची उंची कमी असते म्हणून अशा मुलांची किंवा मुलींची उंची कमी राहते आणि आपण त्यावरच आता यश मिळवलं आहे. अनेक रुग्णही आहेत की पालक आहेत की जे आपल्या मुलं आहेत स्वतः लहान आहेत म्हणून मुलांना घेऊन एक पालक आपल्याकडे आले होते. जवळपास त्यांची पालकांची उंची 5 फूट आणि आईची उंची 4.5 फूट एवढी कमी होती आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी, मुलगा होता तो 8वीमध्ये शिकत होता, मुलगी होती ती 7वीमध्ये शिकत होती. मुलीची उंची सुद्धा 4.5 फुटाला 1 इंच कमी होती, मुलाची उंची 4.5 फूटच होती. आपण जर असं जर नियमितपणे जर ते नैसर्गिक जर उंची जर पाहिली त्यांची तर मुलगाही जवळपास 5 फुटाच्या आसपास वाढणार होता अजून 1-2-3 वर्षात जर आणि मुलगी अजून 1-2 वर्ष जर तिची वाढायचं वय होतं तर तीही त्याप्रमाणे आई एवढी 4.5 फुटापर्यंतच उंच होणार होती. परंतु नाही म्हणलं तर ते पालक थोडा उशीर झाला होता, परंतु आपल्याकडे 2-3 वर्ष नक्कीच होते की अशा मुलांची आपण उंची वाढवायला. त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या पालकांना समजून सांगितलं आणि जर आपण जर रेग्युलरली उंची वाढवली, औषध दिली तर नक्की त्यांची उंची वाढवू शकू. त्या पालकांनी सांगितलं की जेव्हा आम्ही जेव्हा म्हणले की लग्नाचा वेळ होती तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या पालकांनी की आम्हाला एकमेकांना साजेसा वरही भेटत नव्हता, खूप अडचणी आल्या. आणि ते जे पालक होते ते एका नोकरीला होते, सरकारी नोकरीमध्ये, तर त्यांनी सांगितलं की मला खूप त्रास होतो कारण त्यांची उंची 5 फूट होती. त्याच्यामुळं इतर जे सोबत जे काम करणारे लोक होतं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन यांच्याकडे नक्की वेगळा होता. म्हणजे मध्येच हसणं किंवा यांच्यावर टोमणे मारणे त्यांनाही आज या वयाची त्यांना सहन करणं, तर त्यांचा असं मत होतं की मला जे सहन करावं लागतं माझ्या मुलांना सहन करायला लागू नये. म्हणजे मला जो नोकरीत अडथळा येतो आता जे काही लोकांकडून बोललं जातं किंवा लग्नाला जो त्रास झाला तो माझ्या मुलामुलींनाही होणार आहे दिसते आता. आणि जेव्हा तुमचा टीव्हीचा प्रोग्राम पाहिला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुमच्याकडे औषध घेण्यासाठी आलो आणि त्यानंतर आपण त्या मुलाला आणि मुलीला औषधोपचार सुरू केले आणि जवळपास आपण 2 वर्ष त्यांना सलग उपचार केले होते. त्याच्यानंतर तो जो मुलगा होता जवळपास त्याची उंची आपण 4-5 इंच उंची वाढवू शकलो 2 वर्षामध्ये आणि तो मुलगा जवळपास 5'3" झाला. तो मुलगा नंतर 9वी-10वीत करून दिला, अजूनही पुढे त्याची उंची वाढतच आहे. परंतु जो कमी राहणार होता तो आपण नक्की पालकांपेक्षा 2-3 इंचानं उंच होता. जी मुलगी 4.5 फुटापेक्षा कमी होती आता 4.5 फुटावरती आली होती, अजून तिची आपण 1-1.5 वर्ष जरी उंची पुढे वाढवते नक्की तीही आपण जवळपास 5 फुटापर्यंत म्हणजे त्या पालकांमध्ये जे अनुवंशित होते आपण ती नष्ट करू शकलो. आज 1000 वर्षे दाम्पत्य ज्यांनी आपल्याकडून उपचार घेतले आहेत आणि सर्व दाम्पत्यांची ज्यांची उंची कमी होती त्यांची पुढची पिढी आपण आता उंच करतो आणि खरं तर आयुर्वेदाला आलेलं हे खूप मोठं यश आहे. कारण आज अनुवंशिकतेचे जे जे आजार आहेत त्यात अनेक शास्त्र अपयशी ठरत असताना आयुर्वेदामध्ये इतर आजारावरती सुद्धा जशी अनुवंशिकतेचे औषध आहे तसं उंचीवर सुद्धा आपण खूप चांगली औषधं शोधून काढलेत आणि याचे 1-2-4 कोर्स केले तर आपण नक्की अनुवंशिकता नष्ट करतो. फक्त अशा पालकांनी आपल्या मुलांना खूप वेळेत घेऊन येणं गरजेचं असतं. खूप उशीर झाला तर आपल्याला मर्यादा येते, तेव्हा जर लवकरच जर आपल्या मुलांना, कारण पालकाची उंची जर कमी असेल तर मुलांची उंची पुढे कमी राहणार. बरेच पालक दुर्लक्ष करतात, म्हणतात की अजून वेळ आहे कशाला, मग जाऊ दे आपण 8वी-9वी-10वीपर्यंत वाट बघूया. परंतु तेव्हा खूपसा
असा वेळ गेला असतो आणि तेव्हा आपल्याला मग काल कमी कालावधी जेव्हा कमी राहतो तेव्हा आपल्याला उंची वाढवण्यात अपयश येतं, खूपशी वाढवू शकत नाही. पण तेच जर त्यांनी पहिली दुसरी तिसरी किंवा जेव्हा पाचवी जितकं वय कमी असेल तेवढं जर लवकर पाला घेऊन आले तर आपण हवी तशी त्यांची उंची वाढवू शकू, अनुवंशिकता नष्ट करू शकू आणि जो काही मुलांना पुढे जो त्रास होणार आहे समाजाकडून तो नक्की आपण थांबवू शकू. बरोबर. त्याचबरोबर ही सगळी औषधं घेण्याची काही वयोमर्यादा असते का? विशिष्ट वयातही ही औषधं घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होतो का? नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर 2-3 वर्ष वयाच्या मुलांपासून सुद्धा औषधं उंची देतो. कारण आपण जे औषधं बनवतो आमच्या आयुर्वेदामध्ये जर पाहिलं तर बरेच वेळा पावडरी असतात असं लोकांचं मत असतं, परंतु आपण जी काही उंची औषधं की लहान मुलं खाणार नाही आपण टॅबलेट फॉर्म गोळी फॉर्म सकाळी आणि संध्याकाळी गोळी खूप चांगले सहजासहजी मुलं घेऊ शकतात अशा पद्धतीची आपण औषधं बनवली आणि त्या ह्याच्यामुळे सहजासहजी त्यांची उंची वाढू शकते. आपण जर पाहिलं तर नैसर्गिक जर बघितलं तर मुलींची 15-व्या वर्षापासून उंची वाढत असते आणि मुलांची अंदाजे 17-व्या वर्षापासून उंची वाढत असते, परंतु आपण जेव्हा औषध देतो तेव्हा आपण मुलींमध्ये 21 वर्षापर्यंत सुद्धा आता प्रयोग केलेत आणि मुलांमध्ये 24 वर्षापर्यंत सुद्धा प्रयोग केलेत उंचीच्या औषधाचे. परंतु कसं आहे की जितकं वय कमी असेल आपण सांगितलं 2-3 वर्ष जे आहे तिथून जर औषधं जर सुरू केली जितकं कमी वय असेल तेवढं आपण खूप चांगला रिझल्ट देतो. वयाच्या जेव्हा 17-18 वर्ष या पुढे जातं तेव्हा मात्र आपण 10 पैकी 6 ते 8 मुलांमध्ये आपल्याला औषधांचा परिणाम दिसून येतो, 2-4 जणांमध्ये आपल्याला परिणाम दिसून येत नाही, त्यांची उंची पूर्ण थांबली असते आणि थांबल्यानंतर सुद्धा आपण जवळपास 60-70% मुलांमध्ये रिझल्ट देऊ शकतो कारण ही आयुर्वेदा दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. बरं. अर्थातच एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मुलींची उंची ही मुलांपेक्षा कमी का असते आणि सकाळची उंची आणि रात्रीची उंची यामध्ये फरक का असतो, अगदी थोडक्यात काय सांगाल? तर मुलींची उंची होईल तर जे आपण अस्थि हा धातू आहे ना तो पितृज धातू आहे आणि त्याच्यामुळे मुलांची उंची पितृज म्हणजे वडिलांकडून आली आणि त्याच्यामुळे मुलांची उंची जास्त जाणवते. तसं आता सांगितलं की आपण मुलांची उंची आहे ती 17 वर्ष वाढते, मुलींची 15 वर्ष वाढते, म्हणजे मुलींपेक्षा 2 वर्ष मुलांना जास्त सापडतं आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून मुलांची उंची आहे ती जास्त जाणवते. बरोबर. आणि सकाळची उंची आणि रात्रीची उंची जर पाहिलं तर सकाळची उंची थोडीशी जास्त असते आणि संध्याकाळ जसं जसं होत जाईल तसं हळूहळू उंची कमी व्हायला सुरुवात होते. कारण का तर शरीर जे आहे ते सकाळी रिलॅक्स असतं आणि शरीर प्रसरण पावतं आणि जेव्हा तुम्ही जेव्हा उभारता तेव्हा शरीराचा आणि गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीची आहे त्याच्यामुळे हळूहळू उंची कमी होऊ लागते आणि सकाळपेक्षा संध्याकाळी साधारण 0.5 सेंटीमीटर उंची आपल्याला नक्कीच कमी जाणवते. अगदी अर्थातच. आणि ज्यांना कोणाला उंचीविषयी काही अजून प्रश्न असतील आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. वेळ संपल्यामुळे वैद्य आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. तेव्हा हितगुज मध्ये आज आपण इथेच सांगतो. तुम्ही पाहत राहा Z24, रहा एक पाऊल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.